काही सूक्ष्म जीव जैव इंधने बनवतात. जैविक पदार्थांचे विनाऑक्सी विघटन मिथेनोजेनिक सूक्ष्मजीवांमुळे होते आणि नैसर्गिक वायू मिथेन तयार होतो. इथेनॉल हे आता जगात सर्वात महत्वाचे जैव इंधन आहे. इथेनॉलचे उत्पादन ही मोठी औद्योगिक प्रक्रिया आहे आणि आज जगभरात प्रतिवर्ष 60 अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन उसाच्या व बीटच्या काकवीपासून दह्याची निवळी, मक्याचे स्टार्च यासारख्या वेगवेगळ्या पदार्थांच्या ग्लुकोजचे किण्वन करून होते. या उत्पादनात साधारणतः वापरले जाणारे यीस्ट किंवा किण्व म्हणजेच सॅक्रोमायसिस स्पीसीज आणि रोगजनक नसणाऱ्या कॅन्डिलाच्या जाती. टाकाऊ वस्तू जसे घरगुती कचरा, प्राणीजन्य कचरा आणि सेल्युलोज यांचेही सूक्ष्मजीवांच्या क्रियांनी जैव इंधनामध्ये रूपांतर करता येते आणि ते इथेनॉलच्या उत्पादनात जास्त कार्यक्षम पदार्थ ठरतात. यानंतर किण्वन क्रियेच्या ब्रॉथ मधून इथेनॉल काढून ऊर्ध्व पतन क्रियेने शुद्ध केले जाते. याशिवाय काही शैवाल इंधने, अल्कोहोल आणि तेले हिरव्या शैवालापासून बनवली जातात. आजकाल पेट्रोलियम बनवणारे हिरवे शैवाल बॉट्रिओकोकस ब्राउनी या सूक्ष्मजीवांपासून पेट्रोलियमचे नूतनीकरणक्षम स्रोत मिळतात. जैव उपचार, प्रदूषित झालेले पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. या प्रक्रियेला सूक्ष्मजीव जैव उपचार असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात जैव उपचार म्हणजे ठराविक सूक्ष्मजीवांच्या चयापचय क्रियेचा उपयोग हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी करणे. यामध्ये खूप विविध सूक्ष्मजीवांचा उपयोग करता येतो. याची उदाहरणे नद्या किंवा उपसागरात आणि समुद्रात सांडलेले तेल जे टँकर, पाईपलाईन, तेल शुद्धीकरण कारखाने आणि गोदामे इत्यादींमुळे होते, किंवा शेत जमिनीत अथवा तयार पिकांवर कीटकनाशक फवारणी यामुळे होते. जैव उपचारासाठी वापरले जाणारे सूक्ष्मजीव म्हणजे ॲसिनेटोबॅक्टर स्पेसीस, स्युडोमोनास स्पेसीस इत्यादी. जैव उपचारामुळे स्वच्छतेच्या प्रक्रियेचा वेग दोन प्रकारे वाढतो. प्रदूषित झालेल्या वातावरणात ठराविक सूक्ष्मजीव आणून सोडणे किंवा पोषक द्रव्य मिसळणे, ज्यामुळे आधीच असलेल्या सूक्ष्मजीवांना परिसंस्थेतील प्रदूषके विघटित करण्यासाठी उत्तेजित केले जाते. दोन्ही प्रकारांमध्ये मुख्य उद्देश प्रदूषकांचे चयापचय वेगाने करणे हा असतो.